आता बावनकुळे साहेबांनी दिलेलं वक्तव्य हे ऑथोराईज आहे का अनऑथोराईज आहे, किंवा त्यांनी चुकून त्यांचं शब्द निघाला काय, हे पण तपासलं पाहिजे. किती जागा मिळेल किंवा काय त्यामध्ये प्रतिनिधित्व मिळेल? मला असं वाटतं, आता आम्ही सध्या शिंदे सरकारांना पाठिंबा दिलेला आहे. आता येणाऱ्या विधानसभेमध्ये युती करायची नाही करायची, किती जागा देणार नाही देणार, त्याचं काही अजून काही ठरलेलं नाही आहे. आता बावनकुळे साहेबांनी दिलेलं वक्तव्य हे ऑथोराईज आहे का अनऑथोराईज आहे, किंवा त्यांनी चुकून त्यांचं शब्द निघाला काय, हे पण तपासलं पाहिजे. पण माझं असं मत आहे, आमचा पाठिंबा दिलेला आहे, युतीचं काही अजून आमचं ठरलं नाही, ते पाहू येणारा काळ कसा येतं काय येतं त्याच्या पद्धतीने समोर जाता येईल. म्हणजे तुम्ही येणाऱ्या निवडणुकीसोबत राहणाराची काही गॅरंटी नाही असं म्हणता येईल? नाही नाही, गॅरंटी कोणाचीच नसते. इथं मी जिवंतच नसलो तर काय गॅरंटी आहे? जिवंत असन तर ना. प्रश्न असा आहे का, तिथून तुम्ही 1.5 वर्षात काय होते त्याचं आत्ता काय सांगतात? या 5 वर्षात 3 मुख्यमंत्री बदलले, 3 वेळा शपथविधी झाले. आता 1.5 वर्षात अधिक काय होते अजून काय सांगता येत? होऊ शकते अधिक काही चेंज होऊ शकतं.